नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, मी माझ्या गणपतीचं दर्शन करताना आणि शेवटी जो कोकणातला पारंपरिक पद्धतीने बाला डान्स करतात तो. तर आज आहे दिवस दुसरा, म्हणजेच आज विसर्जनाचा दिवस आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये विसर्जन कोकणातली पारंपरिक पद्धतीतील विसर्जन सोहळा पाहायला मिळेल आणि त्यासोबत आता विसर्जन तर 4-5 वाजता माझा गणपती काढणार आहे. तर मी विचार केला आता काय करू घरी, तर म्हटलं चला माझ्यापासून म्हणजे माझ्या घरापासून पिसई गावापासून खेड हा काहीतरी 1/2 तासावर आहे, म्हणजे 20 किलोमीटरचा रस्ता आहे. तर मी आता खेडला चाललो आहे. तिथे आहे आम्ही गवळ्यांची म्हणजे आम्हा गवळ्यांची देवी, ती कुलस्वामिनी भैरी भवानी, तर तिचे दर्शन घ्यायला. तर तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्ही भैरी भवानीचं सुद्धा दर्शन घ्या आणि आपला सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करतात ते सुद्धा पहा. आता मी आहे साखरोलीमध्ये, म्हणजे पिसईपासून माझ्या गावापासून जी वजरवाडी, ही वजरवाडी हा गाव आहे, या गावापासून बस स्टॉपच्या इथून एक लेफ्ट साईडला रस्ता जातो, तो सरळ रस्ता खेडला बाहेर येतो. तर तो फुरूस साखरोळी असा करत तुम्हाला कुठे नेणार, आपल्याला कस्तुरी फाटा जावेल ना, कस्तुरी फाट्याच्या इथे जाऊन मग आपल्याला लेफ्ट की राईट घ्यायचं आहे जाऊन तिथे. मला मी पण फर्स्ट टाईम जातो या रोडने, मला माहिती नाही, एवढी आयडिया नाही. आणि मग खेड लागेल, तर खेडपासून काहीतरी जो मंदिर आहे तो 1-2 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. जर तुम्ही या रोडने याल ना तर हा बघा, हा दस्तुरी फाटा आणि हा रोड सरळ पालगडला, पालगडवरून तुम्हाला घेऊन येईल. तर आमचं काय झालं, खेडमध्ये आलो आणि रस्ता चुकलो. तर आता एक आहे दादा, तो आम्हाला आता जिथे आम्हाला जायचं आहे ज्या आमच्या देवीच्या मंदिरात तिथे तो घेऊन जातो, तोपर्यंत रस्ता दाखवतो बघा. मंदिर आहे तिकडे. हा कुठला गाव आहे? हा भडगाव उसरीवाडी. भडगाव उसरीवाडी. उसरीवाडी, ठीक आहे. रोड आहे ना पूर्ण मित्रांनो, गावागावातून आहे. आणि हे बघा, मग काहीतरी असा रोड एकदम चढण लागेल तुम्हाला बघा. मी तुम्हाला ना डिस्क्रिप्शनमध्ये ना ह्याची गुगल मॅपची लिंक टाकून देईन, जर तरी नाही तुम्हाला समजलं तर कधी तुम्ही खेडला आलात भडगावमध्ये तर त्यांना ना भोलेवाडी म्हणून विचारा, तर ते तुम्हाला वर जाऊन एक मंदिर आहे तिथे जाऊ देतील. तिथे आहे भैरी भवानी मंदिर आणि अजून एक तसंच एक भैरी भवानीचं मंदिर खेडमध्ये पण आहे, तो तुम्हाला गुगल मॅपवर टाकलं तर भैरी भवानी टेम्पल, तर तो आपोआप ती लोकेशन आहेत. ज्या इथे समोरच आहे ते मंदिर हे बघा. तर आता बहुतेक ना लॉक आहे, चावी बघू या घरात किंवा या घरामध्ये असेल. तर फायनली मित्रांनो, त्या काकांनी आम्हाला ॲड्रेस सांगितला आणि आम्ही इथे पोचलो आहे. तर मी आता आहे आमच्या गवळ्यांच्या कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये, जी आहे भैरी भवानी. ही फक्त गवळ्यांचीच नाही तर खूप सारे जशी आहेत, मी तुम्हाला इथे ना त्यांचं पूर्ण हे देईन, टॅग लिस्ट देईन, ते तुम्ही वाचा तर तुम्हाला कळेल. किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं ना तर तुम्हाला या देवीबद्दलची थोडी अधिक माहिती तुम्हाला तिथे एक शॉर्टमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर इथे तर आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे, आता सरळ घरी जाऊ कारण घरचा गणपती पण विसर्जन करायचं आहे, तर उशीर नको व्हायला. चला तर आता आमचं खेडवरून तर आम्ही आलो आहे दर्शन वगैरे घेऊन. आता घरामध्ये गणपती म्हटल्यानंतर एक आणि आज विसर्जन आहे, तर मग आता घरामध्ये पूजा करू, आरती घेऊ आणि त्याच्यानंतर मग विसर्जनासाठी नदीवर जाऊ. तर आता हा व्लॉग तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा, खरी मजा आता स्टार्ट होणार आहे. पुढच्या वर्षी
आता घरामध्ये गणपतीची आरती करून झाली आहे. आता गणपतीला बाहेर घेऊन येताना चला चला चल गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या. तर असं कोकणामध्ये गणपती जेव्हा येतात आणि विसर्जन करतात तेव्हा काहीतरी बघा असे घेऊन जातात. तर आता इथे लाईनीमध्ये सर्व गणपती लागतील आणि एकदाच आरती होईल. हे बघा गणपती बाप्पा. हो असा काही मकर अर्धवट वाटतोय कारण बाप्पांचा विसर्जन झालाय. तर ठीक आहे आता काय करू नाही शकत आपण. पुढच्या वर्षी परत बाप्पा येणार आहे, परत याच जल्लोषाने आपण गावी येणार, परत हा सण साजरा करणार. तर मग अशा
तरेने मी पण तुमचा निरोप घेतो आता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या अगोदरचा मुंबई गोवा हायवे जो मी मुंबईवरून गावी येण्याचा जो प्रवास दाखवलेला तो व्हिडिओ, आणि अजून एक मी या अगोदर व्हिडिओ टाकलेला त्यामध्ये तुम्हाला बाला डान्स जो कोकणातला पारंपरिक पद्धतीने बाला डान्स करतात तो सुद्धा तुम्हाला पाहायला भेटला असेल. नसेल बघितला तर तो तुम्ही बघून या. आणि हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.